मी इथे नाथ ब्रह्म इडलीला थांबलोय, युवी साठी इडली घेतोय आणि मग निघणार आहे इथून. युवी तो खूप खुश झालीये सगळ्यांना बघून, नानूला माऊला आईला बघून खूप खुश झालीये ती. इथे गडबड चालू आहे आमची, वनडेची ट्रिप आहे तरी एवढी गडबड चालू आहे. स्वामी निघालोय आता, ह्यांना पिक केलंय निघालोय. युवी खूप खुश झाली त्यांना बघून. युवीचे नाचणीचे बिस्किट, नाचणीचे नाचणी आणि गुळाचे बिस्किट ते इथे झाले स्टार्ट खायचं. खूप कडक आहे. गार्डन मध्ये आम्ही कैलास भाऊला आलो होतो. हॅलो खरंच बोलते ती सारखं. आम्ही ऑस्करवाडी मिसळ तिथे चहा प्यायला थांबलोय. आई आणि पप्पा चहा घेत आहेत. इकडे बर्थडे बॉयचा आराम चालू आहे. बेबी गर्ल फोटो नाही काढला, एक व्हिडिओ काढला. आम्ही आता आलोय केक अँड क्रीमच्या इथं, पाचगणीमध्ये चीज फॅक्टरी म्हणून आहे तिथे. आता आम्ही केक बनवून घेणार आहे प्रतीकसाठी चीज केक. तर बघूयात कोणते कोणते अवेलेबल आहे त्यांच्याकडे. सो आता ते बोलले केक बनवायला कमीत कमी तुम्हाला 1.5 तास तरी लागेल, म्हणून आम्ही आता पेस्ट्रीज घेतल्यात 2-3 वेगवेगळ्या टाईपचे चीज केक्स. तुम्ही इथं ट्राय करू शकतात. आणि मी इथून म्हणजे 500 रुपयाची स्टार्टिंग आहे केक्सची. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून आधी ऑर्डर पण देऊ शकता, म्हणजे इकडे तुमचा टाईम जास्त वेस्ट होणार नाही. कारण की इथं आल्यावर तुम्हाला कमीत कमी 1 आवर तरी वेट करावं लागेल केक पाहिजे असेल तर. सो आम्ही इथे पेस्ट्रीज घेतल्यात वेगवेगळ्या चीज केक्सच्या, आणि आता ही केक पेस्ट्री घेतली आम्ही आता इथं खायला. केक पेस्ट्री घेऊन थांबली आहे, खाऊ नकोस. सो आता आम्ही चीज केक फॅक्टरी आहे त्याच्या पुढे आलो इकडे, बेरीज वर्ल्ड आईस्क्रीम म्हणून. ह्यांच्या इथे जरा ओरिजिनल असं स्ट्रॉबेरीत क्रीम वगैरे खायला मिळतं. आणि दरवेळेस मॅप्रोला थांबतो पण आम्हाला असे इथे जास्त आवडतो जिथे टेस्ट ओरिजिनल असते एकदम. तर आता खाणार आहे इकडून आणि मग पुढे जाणार आहे. ह्यांची नर्सरी पण आहे छान. इथे मस्त असं बसायला जागा आहे.
मस्त थंड वाटतं यांचं, हे नर्सरी पण आहे त्याच्यामुळे एवढे सगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत त्यांच्याकडे. त्यांचं मेनू कार्ड आहे. स्ट्रॉबेरी विथ क्रीम आलंय. युवीला तर वेट नाही होतं, तिला खाली कधी खाऊ आणि कधी नाही. शूज पण तिने एक घातला एक कुठं तरी पाडलाय खाली. आणि तर प्रतीकच मलबेरी विथ क्रीम येते. मलबेरी विथ क्रीम येते. क्लीन आहे एकदम किचन पण. सो हे मलबेरी विथ क्रीम आहे. तुम्ही ट्राय नसेल केलं तर नक्की करा, खूप छान लागतं. आणि हे बाकीचे आम्ही नॉर्मल स्ट्रॉबेरी विथ क्रीम घेतलेत. टेस्ट पण खूप मस्त होती, तुम्ही ते नक्की ट्राय करा. टेस्ट मी त्याच्या आधी मेन्शन केलं आहे. सो फायनली आम्ही आलो आहे रॉकफोर्ड रिसॉर्टला, जे महाबळेश्वरमध्ये आहे. आणि मी आणि प्रतीक इथं 4 वर्ष आधी आलो होतो 2020 त्याचा बर्थडे सेलिब्रेट करायला. आणि आज पण आम्ही इथं स्टे नाही करणार आहे, आम्हाला लगेच जायचं आहे. बट आता इथं बर्थडे सेलिब्रेट करणार आहे मस्त आणि मग निघणार आहे. पप्पांनी चेंज केले. पप्पा हे घ्या. सो गाईज आता आम्ही 5 गणीवरनं निघालो होतो, वाईच्या मॅप्रोला आलो आहे. जस्ट असं फिरायलाच आलो आहे आम्ही. आमचं स्ट्रॉबेरी क्रीम वगैरे सगळं खाऊन झालं होतं महाबळेश्वरमध्येच. आता फक्त फिरायला आलो इकडे.